काय करताय तुम्ही? त्यांनी काही अपराध केलेला नाहीये, त्यांनी फक्त त्याची ड्युटी केली आहे, कोणाला इजा पोहोचवलेली नाहीये. अरे वा, आपला तो बाळ आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट. त्याच्यावर तुम्ही हे उगाच आरोप लावताय, त्याने काहीही केलेलं नाहीये. असं का? समजा तुम्ही फोनवर बोलत असताना मी तुमच्या अंगावर चादर टाकून तुम्हाला पकडलं आणि गाडीत घालण्याचा प्रयत्न केला तर चालेल तुम्हाला? ती माझी ड्युटीच असेल ना वकील म्हणून. आणि मग जर तुम्ही तशी तक्रार केली तर ती चुकीचीच असेल ना. तुम्ही तिच्याशी नका बोलू, जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. तेच तर बोलायला लागलोय मी. इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, तू बळाचा वापर करून माझ्या क्लायंटना घाबरवण्याचा प्रयत्न केला, कायद्याचा चुकीचा वापर केला. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या पदाचा गैरवापर केलाय. भावना अहिरे यांच्यावर हल्ला केलायस तू आणि त्या दुर्दैवी घटनेचा मुख्य आरोपी तू आहेस. तुझी बायको आणि बहीण प्रतापरावांना धमकवायला आले होते ना? हे बघा, ऐका. अगं वकील आहेस ना तू, काय आणि कसं वागायचं कळत नाही तुला? वकील साहेब, एक्झॅक्ट काय घडलं होतं तुमच्या क्लायंट सोबत? या सगळ्या बायकांनी माझ्या आशिराच्या बायकोचे कपडे फाडले, या लोकांनी भावना मॅडमना मारलं, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या अबोली आणि मनवा या दोघी आल्या होत्या आणि या दोघींनी माझ्या आशिराला त्रास दिला, धमकावलं. हे सगळे शिंदे जे आहेत ना, हे खोटारडे. माझ्या क्लायंटला हे वारंवार टॉर्चर करतायत. अहो, सत्तेच्या बाजूला न्याय मिळतो तसं नाही ना, पण काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करतात. या अंकुश शिंदेनी आपल्या पदाचा आणि पॉवरचा चुकीचा वापर केलेला आहे. बोला अंकुश सर, तुम्ही कोणत्या अधिकाराने गेला होतात तिकडे? काय गुन्हा होता त्यांचा? तुम्ही तुमच्या सिनियरची परमिशन घेतली होती का? बोला मॅडम, खरंच तुम्ही त्यांच्यासोबत मारहाण केलीत का? त्यांच्या नवऱ्याला धमकावलत का तुम्ही? नेमकं कशासाठी तुम्ही तिथे गेला होतात? बोला मॅडम. या अबोलीनं त्या प्रमिला मॅडमला साड्या दिल्या, पांढऱ्या साड्या दिल्या, म्हणाली की तुझ्या नवऱ्याला मारून टाकणार आहे. या साड्या लागतील तुला, ठेवून घे असं म्हणाली. एक मुलगी आपल्या आईला पांढऱ्या साड्या कशा काय देऊ शकते? तिच्या कुंकूवर कशी उठू शकते? देवदत्त मामा असं का म्हणतात? बोला अबोली शिंदे, तुम्ही साड्या दिल्या होत्या का? हे बघा, असं काही नाहीये. विषय फिरवते, साड्या दिल्या की नाही तेवढं सांगा. बोला मॅडम, आम्हाला उत्तर हवंय. बोला मॅडम. बोला काहीतरी. खोटं बोलतायत हे. यांनीच माझ्या आईला पांढऱ्या साडी तिथे पाठवलं होतं. ती हात जोडून विनंती करत होती तिच्या नवऱ्यासाठी, म्हणून तुम्हीही त्यांना पांढरी साडी दिली. मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय? तुम्ही वकील आहात ना, तुम्हाला असं बघायला लाज नाही वाटत? हे बघा, तुम्हाला ना पूर्ण सत्य माहिती नाहीये. अहो, ते स्वतःच पांढरी साडी नेसून आल्या होत्या. सुरुवात त्यांनी केली आहे. पण एका मुलीने तिच्या आईला पांढरी साडी देणं हे चुकीचं आहे असं नाही वाटत का तुम्हाला? अहो, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. अहो, एखादी मुलगी आईशी असं कसं वागू शकते? अहो, सावत्राई असून सुद्धा भावना मॅडमनी कधी तिच्याबद्दल वाईट चिंतलं सुद्धा नाही, आपली समजून वागवलं. पण ही आता त्यांच्या नवऱ्याच्या जीवावरच जर उठली असेल तर तिला शिक्षा व्हायला नको. अशी ती कुणाच्याही जीवाशी नाही कळू शकत. काय ना अबोली, हरणं किंवा जिंकणं हा तुझ्या कामाचा एक भाग आहे, त्यासाठी बापाचा जीव घेशील? बोला अबोली शिंदे, आम्हाला उत्तर हवंय. उत्तर हवंय. बोला अबोली शिंदे. बोला. चला आता बाकी सगळं पोलीस स्टेशन मध्ये एक्सप्लेन करा.